75वा अमृत महोत्सव तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरातील कासारी फाटा येथील गुरुकुल वसतिगृहात अन्नदान व मिठाई वाटप कार्यक्रम संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता दलाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे हे होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, शिवसेना नेते चंद्रकांत भुजबळ, संघर्ष फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राज्य प्रवक्ते रिजवान बागवान, राज्य सचिव शीतलकुमार गाजरे, राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार भारत पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुमाळ, पत्रकार बाळासाहेब शिंदे, गुरुकुल वसतिगृहाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अनिल गायकवाड, माऊली गायकवाड, विष्णू राऊत, सागर कोर, सचिन घुगरे, संतोष शिंगाडे, उद्धव शेलार, साजिद बागवान, धनंजय कावरे, बापू निकुंभ, सुधाकर मंजुळे, सावित्राताई शिंदे, निर्मलाताई पवार आदी मान्यवर व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये गुरुकुल वसतिगृहातील अनाथ निराधार गोरगरीब मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अन्नदान व मिठाई वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी शिंदे यांनी केलं तर आभार रिजवान बागवान यांनी मानले आहे. संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीनं या गुरुकुल संस्थेमधील वंचित निराधार गरीब विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि मिठाई वाटपाचा एक छोटासा उपक्रम ठेवला गेला होता. आज या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त अतिशय समाजाला दिशादर्शक आदर्शत उपक्रम या ठिकाणी संघर्ष फाउंडेशनच्या वतीनं होतोय. त्यांना माझ्या राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण भारत पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं मी प्रथमतः शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रयतेचं राज्य त्यांच्या काळामध्ये निर्माण केलं होतं तशा प्रकारचं रयतेचं राज्य आजपर्यंत कोणतंही सरकार आपल्याला देऊ शकलं नाही ही एक खंत आजच्या दिवशी या ठिकाणी व्यक्त करावीशी वाटते. निश्चितप्रमाणे संघर्ष फाउंडेशनसारखी अनेक संस्था या ठिकाणी गरीब वंचितांसाठी कार्य करत आहेत. आज मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण जनतेला आवाहन करतो, निश्चितप्रमाणे अशा संस्थेच्या पाठीशी गोरगरीब वंचित लहान मुलांच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी जर उभे राहिले तर निश्चितप्रमाणे त्यांचं उद्याचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून या ठिकाणी मी तुर्तास रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आज या ठिकाणी गुरुकुल वसतिगृह कासारी फाटा कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिन 75वा अमृत महोत्सव संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत साजरा केला आहे. तर या फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांसाठी अन्नदान मिठाई यांचे वाटप केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आशीर्वाद ट्रस्टद्वारा संचलित गुरुकुल वसतिगृह सिक्रापूर या वसतिगृहातील गोरगरीब निराधार अनाथ ऊसतोड मजुराच्या मुलांना या ठिकाणी संघर्ष फाउंडेशनच्या वतीनं आज 15 ऑगस्ट या झेंडावंदनाच्या दिवशी मिठाई आणि अन्नदानाचा जो स्तुत्य उपक्रम या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी जो हाती घेतला त्याबद्दल या टीमचं बाळासाहेब गायकवाड असतील, रिजवान बागवान असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील त्या सर्वांचं या ठिकाणी मी पत्रकार या नात्यानं मनपूर्वक असं त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि उत्तरोत्तर या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासाठी शासनाची मदत मिळावी यासाठी या पदाधिकाऱ्यांनी भविष्यामध्ये प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी संघर्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुरुकुल संस्थेतील गरीब विद्यार्थ्यांना अन्नदान आणि मिठाई वाटपाच्या कार्यक्रमाच्या वतीनं आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मी सर्वप्रथम समस्त कुस्तीपटूंच्या वतीने त्यांच्या आभारी आहे आणि तुम्हाला पाटील परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. मी पण एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे, गरीब कुटुंबातील मोठी झालेली मुलगी आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही पण कष्ट करा, आत्मविश्वास ठेवा, चिकाटी ठेवा, एक ना एक दिवस तुमचा नक्की येईल.